नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजची ठळक बातमी पाहूया. निवडणूक आयोगाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल का करू नये? ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सर्वसामान्य जनतेला ज्या निवडणुकीतून लोकप्रतिनिधी मिळणार आहे ती प्रक्रिया जर संविधानातील तरतुदींनुसार अनुसरून पार पाडली जात नसेल तर निवडणूक आयोगाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल का करू नये असा गंभीर युक्तिवाद ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाची कृती देशद्रोहाची आहे असेही ते म्हणाले आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला ज्या निवडणुकीतून लोकप्रतिनिधी मिळणार आहे ती प्रक्रिया जर संविधानातील तरतुदींनुसार पार पाडली जात नसेल तर निवडणूक आयोगाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल का करू नये असा गंभीर युक्तिवाद ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाची कृती देशद्रोहाची आहे असा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामुळे सत्ताधारी सरकार व निवडणूक आयोगामध्ये खळबळ उडाली आहे. धन्यवाद. भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.